आरमोरी पंचायत समितीच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असून या पक्षाचे उमेदवार किरण बंडू मस्के हे 30 मतांनी निवडून आले आहेत. आरमोरी पंचायत समितीवर काँग्रेसची सत्ता आहे, मात्र या पक्षाच्या मानापूर पंचायत समिती गणाच्या उमेदवार नर्मदा काशीकर यांचे निधन झाले, त्यामुळे ही जागा रिक्त होऊन तिथे पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून किरण बंडू मस्के तर भाजपकडून उत्तरा प्रेमानंद लोणबले या मैदानात उतरल्या होत्या. शुक्रवार 6 एप्रिलला या पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात आली होती. निर्धारित वेळेत शांततेत 62% मतदान झाले होते. आज शनिवार 7 एप्रिलला या पोटनिवडणुकीची मतमोजणी आरमोरी येथील तहसील कार्यालयात पार पडली. त्यानुसार जाहीर झालेल्या निकालात काँग्रेसच्या उमेदवार किरण बंडू मस्के या 30 मतांनी विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. मस्के यांना 2189 तर उत्तरा लोणमंडे यांना 2159 मते मिळाली. निकाल जाहीर होताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारासह माजी आमदार आनंदराव गिडाम यांच्या नेतृत्वात विजयी जल्लोष साजरा केला. यावेळी बोलताना माजी आमदार आनंदराव गिडाम यांनी हा विजय कार्यकर्त्यांना समर्पित केला. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली. मानापूर पंचायत समितीच्या गणांमध्ये काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये जाऊन प्रचार आणि प्रसार केला व काँग्रेसची ध्येय धोरणे जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न केला. जनतेने सुद्धा तेवढ्याच उत्साहाने अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करून काँग्रेसच्या उमेदवार किरणताई बंडूजी मस्के यांना निवडून आणून काँग्रेसच या देशांमध्ये सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवू शकतो व चांगले राज्य निर्माण करू शकतो हा संदेश या निवडणुकीच्या माध्यमातून संपूर्ण जनतेने या देशांमध्ये दिलेला आहे. या दृष्टिकोनातून या निवडणुकीकडे बघितलं पाहिजे, कारण भारतीय जनता पक्षांचे गेले 4 वर्षांचे जे राज्य राहिलेले त्या राज्यांमध्ये त्यांनी कुठलेही जनतेचे प्रश्न सोडविलेले नाही. भारतीय जनता पक्ष हा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अपयशी ठरलेला असून काँग्रेसशिवाय या देशाला या राज्याला पर्याय नाही हा संदेश या निवडणुकीच्या विजयाच्या माध्यमातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यासोबतच जनतेने दिलेला आहे.